आणि मग ज्ञानोबाचा एक शब्द सांगतो तुम्हाला अर्थ लक्षात येईल. उपासना करत असताना एकाग्र चित्ताने उपासना करावी, एकाग्र चित्ताने. ज्ञानोबा म्हणतात हा जो आहे ना तैसा एकाग्र चित्ताने स्त्रीची उपासना करतो. अर्थ का एकाग्र चित्ताने कोणाची उपासना? स्त्री जो उपासी, ज्ञानोबाचे शब्द आहेत. स्त्री जो उपासी, उपास म्हणजे उपासनाच करतो. कशी उपासना करतो? काहीच कमी पडू देत नाही, पाणी भरायला जाऊ देत नाही, दळण आणायला जाऊ देत नाही, भाजीपाल्याला जाऊ देत नाही. मी फार लिमिटेड बोलतो, काही भाग्यवान असेल कपडे पण धुवून देत नाही. किती म्हणजे माझा असा आदर या शब्दाचा अर्थ उपासना नव्हे. मान दिला पाहिजेत, पण किती दिवसा करता काय काय? ज्ञानोबाने काय उत्तर द्यावं त्यासाठी? चित्त आराधी स्त्रियेचे. शब्दांचा प्रयोग नीट आहे का? आराधी, आराधना करतो. चित्त आराधी स्त्रियेचे, तियेचे नि छंदे नाचे. एखादी स्त्री हसली, एखादी प्रसन्न झाली, सगळं गायब त्याच्याच आनंदामध्ये असतो.